मी माधव सावरगावे आज आम्ही पोहोचलोय नाशिकमध्ये साम टी व्हीच्या माध्यमातून आवाज महाराष्ट्राचा या शोमधून नाशिककरांचे प्रश्न नाशिककरांचं काय म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी नाशिक नाशिक म्हणजे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे इथं साहित्य संस्कृतीचा वारसा आहे प्रगत शेती आहे शेतीवर आधारित उद्योग आहे आणि बरंच काही आहे इतकंच नाही तर देशाची जी आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि लागूनच असलं हे शहर आहे आणि त्यामुळं इथं अनेक बदल झालेत असं काही जणांचं म्हणणं आहे तर काही जण असं आहेत की मुंबईसारखं शहर जर प्रगतीला येत असेल तर नाशिकची काय गत आहे आणि या सगळ्यांवर आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाशिककर आहेत आणि सोबतच विविध पक्षांचे पदाधिकारी त्याचबरोबर इथले जाणकार अभ्यासक आहेत तर चला सुरू करूयात की या शहर शहराचा चेहरा मोहरा गेल्या पाच दहा वर्षात बदललेला आहे का आणि सोबतच आणखी पुढं काय काय करायचं आहे सुरुवातीला जातोय भाजपच्या नेत्यांकडे कारण गेल्या दहा वर्षात केंद्रामध्ये त्याची सत्ता होती सोबतच राज्यातसुद्धा जवळपास सात सहा वर्ष त्यांची सत्ता आहे आणि सोबतच इथं दहा वर्षांपासून त्यांचा खासदार आहे म्हणजे शिवसेनेचा आहे तरी त्यांचाच खासदार आहे असं आम्ही समजतो आणि म्हणूनच त्यांच्याकडून काही उत्तरं घ्यायची सुरुवातीला मी त्यांच्याकडे जातोय कसा बदल या नाशिक जिल्ह्याचा शहराचा झालेला आहे कारण सत्ता सगळीच तुमच्या हाती आहे गेल्या दहा वर्षांपासून देशात आणि रा राज्यात देखील आमचं सरकार आहे मोदी सरकारच्या कालखंडात दहा वर्षात या ठिकाणी स्मार्ट सिटीकडे प्रकर्षाने लक्ष घातलं गेलं सबका साथ सबका विकास या धर्तीवरती शेती शेतीविषयक शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिलं गेलं त्यानंतर घरकुल योजना परत ज्या मूलभूत ग्रामीण भागातील योजना आहेत त्या योजनांकडे प्रकर्षानं लक्ष दिलं गेलं आणि रस्त्यांचं जाळं हे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्या ठिकाणी ग्रामीण दळ ग्रामीण भागातील दळवळून या ठिकाणी वाढल्याने त्या ठिकाणी लोकांच्या गरजा देखील भाग भाविल्या गेलेल्या आहेत कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी भलं होण्यासाठी तुम्ही काय केलं त्या ठिकाणी अनेक केंद्रीय समिती त्याच्यावर कार्य 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 करीत आहे त्या ठिक त्या ठिकाणी बरेचसे विषय आपण काय केले असं माझा प्रश्न होता भाव वाढवले याच्या बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी निर्यातबंदी देखील उठवण्यात आलेली आहे परंतु निर्यातबंदी 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 लावण्यामागे काय कारणं होती निर्यातबंदी लावण्यामागे काय कारणं होती त्या ठिकाणी कोणी या ठिकाणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कागदी घोडे कोणी नाचवले या ठिकाणी कांदा उत्पादन कमी आहे हे कोणी दर्शवलं हे या विरोधकांनी ठिकाणी चुकीचे प्रकाश प्रकरण दाखल केल्यामुळे निरजबंदी लागू पडलेली आहे हा विषय या ठिकाणी मांडला गेला पाहिजे ही भूमिका विकासाची भूमिका भाजपच्या वतीनं मांडली गेली आहे आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत दावे त्यांनी केलेले आहेत अनेक प्रश्न आहेत असं लोकांचं जनतेचं म्हणणं आहे आता आपण नाशिकचं पौराणिक आणि आध्यात्मिक आणि राजकीय आणि औद्योगिक महत्व आपण व्यक्त केलं भाजपचे प्रवक्ते बोलले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं त्यांनी पहिल्यांदा स्मार्ट सिटीचं नाव काढलं स्मार्ट सिटीच्या नावाने या शहराचा पूर्ण पट्ट्याभोळ झाला आहे शहर खोदण्या व्यतिरिक्त आणि कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्याव्यतिरिक्त स्मार्ट सिटीचं एकही काम या शहरामध्ये झालेलं नाही आहे विकासाची गंगा शून्य आहे हे शहर दत्तक घेतल्याच्या घोषणा वारंवार झाल्या निओ आली नाही मेट्रो आली नाही सतराशे पन्नास कोटीचा डीपीआर अजूनही केंद्र सरकारकडे पडलेला आहे आध्यात्मिक तुम्ही बोलता तुम्ही का त्या ग गंगेवरती जाऊन बघा काल एका चॅनलवरती आम्ही लाईव्ह केलं त्या गंगेमध्ये अक्षरशः म्हणजे सगळं ड्रेनेजचं पाणी पसरलेलं आहे नमामी गोगा प्रकल्पाचं काय झालं केंद्र सरकारकडे तोही प्रस्ताव अजून पडून आहे रिंग रोड झाले नाही शहरामधली वाहतूक व्यवस्थित झालेली नाही आहे शहरामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार वाढणं कॉन्ट्रॅक्टरला पोसणं आणि याच्या माध्यमातून लोकांना लोकांच्या जमिनी घेणं याच्या माध्यमातून शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार सुरू झालेला आहे आणि गेल्या पाच वर्ष सातत्याने हा भ्रष्टाचार आहे शहरामध्ये एकही पार्किंग लॉट या शहरामध्ये डेव्हलप केलेलं नाही ताब्यात घेतली रोज प्रत्येक दिवशी ती सिटी बस बंद आहे शहरामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी निर्यातीचं काही धोरण वगैरे सांगितलं कार्या कांद्याच्या बाबतीत द्राक्षाच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत प्रत्येक बाबतीत आयात निर्यातीची चुकीची धोरणं यामुळे शेतकरी हा नाडलेला आहे आणि संपूर्ण सगळ्या स्थरांमध्ये प्रचंड उद्वेग आहे आणि भारतीय जनता पक्षाने या शहराचा पूर्णपणे बट्ट्या बोळ लावलेला आहे दुसरी एक त्यांनी महत्वाची घोषणा केली ती मला पहिल्यांदा समजली की हिंदू राष्ट्र घोषित रा होणार आहे तर त्याच्यावर आपण एकदा परत सगळ्यांचं मत घ्यावं की ह्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संहिता दिली घटनेने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला यामध्ये देशामध्ये जातीपाती विरहित देश तयार करण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरनी घेतली आणि हे कुठलं राष्ट्र आणि कधी घोषित होणार आहे आणि त्याला आर पी आयच्या त्या आमच्या लोंडेसाहेब असतील वंचितचे सगळे लोक असतील त्यांचं समर्थन आहे का ते एकदा विचारून घ्या त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डेव्हलपमेंट आणतोय अहो त्यांच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मतदारसंघामध्ये कांद्याचं डाळिंबाचं आणि द्राक्षाचं सगळ्यात मोठं उत्पन्न घेतलं जातं त्या भारती पवार ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करतात त्यावेळेस त्या भारती पवार काय म्हणतात आम्हाला या देशातल्या सगळ्या लोकांना जगवण्यासाठी तुम्हाला भाव देता येणार नाही अरे या देशाला शेतकरी कृषीप्रधान देश म्हटलं जातं त्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आणि हे त्यांना शेतकऱ्यांना काय म्हणतात तुम्हाला आम्ही भाव देऊ शकत नाही आणि यांचेच दलाल यांचे जे व्यापारी माजून ठेवले त्यांना कंटेनरच्या माध्यमातून ब्लॅकनी कांदा दुसऱ्या देशात विकायला पाठवतात यांना लाजा वाटल्या पाहिजे हे विकासाच्या भाषा करतात आणि तुमच्या चॅनल समोर खताचे भाव वाढवले सांगतात अरे त्या शेतकऱ्याचा पहिले भाव वाढवा त्याच्या शेतीमालाला पहिले भाव द्या आणि मग तुम्ही खतांचे भाव वाढवा सगळे अवजार शेतीचे यांनी वाढून ठेवले शेतकऱ्याला बँकेत कर्ज मिळत नाही त्याची अवस्था काय यांचे कर्ज कोणाला मिळतात माहिती आहे दंडांड यांच्या व्यापाऱ्यांना यांच्या बिल्डरांना पण शेतकरी जर बँकेत गेला सर्वसामान्य गरीब माणूस जर बँकेत गेला तर त्याला कर्जासाठी उभं केल्या जात नाही यांनी धार्मिक स्थळांचं सांगितलं अहो आमचे शांतीगिरीजी महाराज गेल्या दहा वर्षापासून अंजनेरी हे मारुतीरायाचं जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानासाठी यांना सातत्याने याला निवडून त्याच्यावर दिलं लोकांनी धार्मिक मतं यांना त्याच्यावर दिली त्या अंजनेरी गडाला यांनी पायरी तरी बसवली का त्याच्या रस्त्याचा जो सोडा पायरी तरी बसवलंय त्याच्या उलट केलं खाली मारुतीरायाचं दर्शन करून एक मोठं मंदिर उभं करून त्या ठिकाणी यांनी यांचा धंदा चालू केला यांच्या यांना नैतिक ना जबाबदारी नाही भाजपवाल्यांना आता, आता चर्चेचा विषय मुद्द्यावर आलेला आहे सगळे मुद्द्यावर आलेले आहेत एक तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे स्मार्ट सिटीच्या संदर्भातले दावे कशा पद्धतीने ते समोर आलेलं आहे आणि सोबतच इथल्या या ऐतिहासिक पौराणिक शहराची वाट कशी लागली हे सुद्धा दाखले देत आहेत कुठे महाराज कुठे गेले महाराज हां तुम्ही आत्ता मला बोलताना असं म्हणाले की फार विचित्र स्थिती आहे इथं हनुमानाचा जन्म झालेला आहे राम इथं रहिवास रामाने इथं अनेक काळ व्यतीत केलेला आहे किंवा राहिलेले आहे बरंच बरंच काही काही सांगत होते तर त्या आ, नुसार इथं काय वाट लागलेली आहे आणि काय करायला हवं माधवजी खऱ्या अर्थानं केशवम क्लेशनाशाय दुःख नाशाय माधवम नाशिकचं दुःख जाणून घ्यायला तुम्ही आले त्याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद आहे पूजनीय स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा विचार घेऊन नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे कोणी काय केलं कोण काय करणारे आम्हाला याच्याशी देणं घेणं नाही आम्ही काय करणारे ते महत्वाचं आहे नाशिकच्या जनतेला माहिती आहे कोणी काय केलं कोणी काय नाही प्रत्येक पक्ष प्रत्येक प्रवक्ता ज्याची त्याची बाजू मांडणारे पण या नाशिकमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर जे शहर दैवी राजधानी म्हणून होतं आज त्या नाशिकची ओळख वाईन कॅपिटल म्हणून होते म्हणून पूजनीय शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या शहराची ओळख पीस कॅपिटल म्हणजे शांततामय शेअर कसं होईल याकरता प्रामुख्यानं प्रयत्न करणारे प्रामुख्यानं हनुमंताचा जन्म इथं झाला नाशिकमध्ये वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सगळ्या नेत्यांना सगळ्या पुढाऱ्यांना त्या गडाच्या विकासाच्या संदर्भात पाठपुरावा करून थकलो आता काही लोक असंही म्हणतील मंदिर बांधल्यानं विकास होणार आहे का पण तिथं जर मंदिर झालं तर नक्कीच बेरोजगारांना रोजगार मिळेल कोणी तिथं फुलं येईल नारळ इकील प्रसाद मिळेल बेरोजगारांना रोजगार मिळेल म्हणून हनुमंताच्याही जन्मस्थानाचा विकास झाला पाहिजे आणि विशेषता नाशिक हे शांतता मय शहर झालं पाहिजे संस्कार वान पिढी घडली पाहिजे व्यसनमुक्त समाज कसा घडल फक्त दारूबंदी करून नाही घडणार समाजाला त्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचं गरजेचं आहे म्हणून शुद्ध राजकारण करण्याच्या उद्देशाने आम्ही राजकारणामध्ये येतोय सामान्य माणसाचं जगणं प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवघड करून ठेवलेलं आहे संविधानानं दिलेला शिक्षणाचा आणि आरोग्याचा अधिकार यांनी मारला यांचे सगळे बगलबच्चे शिक्षण माफिया यांचे सगळे बगलबच्चे हॉस्पिटल माफिया यांचे सगळे ब बगलबच्चे वीज माफिया यांचे सगळे बगलबच्चे पाणी माफिया सुद्धा झालेले आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्यांना व्यसन घालण्यासाठी यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नाही आत्ता काँग्रेसवाल्यांनी त्यांना धारेवर धरलं पण काँग्रेसवाल्यांनी काय दिवे लावले हो त्यांना पण विचारायला पाहिजे ना आणि आज ही जी परिस्थिती आणून ठेवलेली आहे सगळ्या सामान्य माणसांवर जगायलाच देत नाही फायनान्स कंपन्या आणून ठेवल्या सगळ्यांचे घर जप्तीला आलेले त्यामध्ये हे सगळे पारंपरिक राजकारणी सामान्य माणसाला जगण्यासाठी आधार देणारा नेता आहे का यांच्याकडं कोणालाच देत नाही आधार आहे शाळेमधली एन सी त्यांना तुम्ही टीसी नाही टी सी सुद्धा मिळत नाहीये लोकांना जगवा लोकांना वाचवा ओसाडगावचे पाटील व्हायची वेळ आली यांची माझं हे गाव हे इतकं सुंदर स्वच्छ आणि समृद्ध होतं आज ते या भारतीय जनता पक्षाच्या जा काळामध्ये भकात झालेला आहे एक इंडस्ट्री या गावामध्ये आली नाही बेरोजगारीचा थवेचे थवे गल्लोगळी फिरतायत आणि इंडस्ट्री कोणची आली असेल तर ती एम आली हजारो कोटी रुपयाचा एम डी या गावामध्ये सापडला गेला आणि ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं हे दुर्दैवाने सांगलं जातं हजारो बेरोजगार त्या नशेचे अधीन झाले शिकार झाले आई बाप त्रस्त आहे रोजगार नाही नोकरी नाही आम्ही त्यांनी नोकरी मागितली ते राम मंदिर सांगता यांनी महागाई सांगितली ते आम्हाला कुठलं तरी कृष्ण मंदिर सांगता हे जे चाललेलं आहे हे बकवास हे जुमला सरकार आहे ह्या गावामध्ये तुम्हाला सांगतो फक्त विका आणि बीओटीवर द्या इथे व्यवस्था सर्व कोलमडून पडलेले आहे शासन लावाची चीज नाही गुन्हेगारी वाढलेली आहे काल म्हाडामध्ये गेलो होतो म्हाडामध्ये सर्व महापालिकेची घरं गरा। गुन्हेगारांच्या ताब्यात आहेत तिथे एमडी विकला जातो गांजा विकला जातो आपू विकला जातो चरस विकला जातो तरुण हातात कोयते आधी हे घेऊन बसलेले असतात गुन्हेगारीचा थैमान आहे आया बहिणींची इच्छा छिनली जाते आणि कोणची व्यवस्था त्याला पायबंद घालू इच्छित नाही कोणताही पुढा नाही ते न्यायालयाला सर्व अभावी सत्ता बीजेपीकडे भी आहे राज्याचा गृह आता सक्षम आहे नाशिक मधला एमडी एमडी या ठिकाणी उद्ध्वस्त केला पुण्यात देखील एमडीचा एमडीचा मोठा त्या ठिकाणी सटा आपण जप्त केला आणि नाशिक नाशिक शहराची गुन्हेगारी चालवली आहे त्या गुन्हेगारीवरती रोज या ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क असून काल देखील या ठिकाणी चाकू सूर्य तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई सुरू आहे ही शाळा आम्ही बांधली आता नशाचा तेवीस या गावच्या सर्व नंबर विकले तेवीस सर्व शाळा बंद पाडल्या यांनी भारतीय जनता भारतीय जनता पक्ष एवढे पक्षातले नेते का याद करावे लागतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळे इतर पक्षातले नेते आणायचे यांनी काय केलं वर्षात आम्ही जे काम केलं ते फक्त विकून खाण्याचं काम यांनी केलंय नाशिक मध्ये जो काही विकास झाला तो आमचा महापौर असताना झाला त्यानंतर शहरामध्ये एकाही पद्धतीचा विकास झालेला नाहीये उलट फाळके स्मारक असेल बौद्ध स्मारक असेल ते बिओटी पातळीवर देण्याचं काम त्यांनी केलं शहरामध्ये जी काही कामं झाली ती फक्त आणि फक्त काँग्रेसच्या काळामध्येच झाली आणि एम डी ड्रग्ज बद्दल ते बोलले गृहखाता त्यांच्याकडे आहे गृहमंत्री त्यांच्याकडे आहे आजही आजही शहरामध्ये मुलांच्या दप्तरामध्ये एम डी सापडतात कोयते सापडतात हे म्हणजे गृह करताय काय आणि ज्यांनी ज्या जा उपमुख्यमंत्र्यांनी हा नाशिक शहर दत्तक घेतलं ते यासाठी काय करतात याचं उत्तर मिळालं पाहिजे इथं एक वृक्ष आहे तो जल आहे जल आहे तो कल आहे बघा गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकतोय की गोदावरीचं रक्षण केलं पाहिजे ती स्वच्छ झाली पाहिजे आणि ती गोदावरी असं अनेक वर्षांपासून जी निसर्गता वाहते तशा पद्धतीने व्हावं इथलं प्रदूषण दूर व्हावं वगैरे 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 या सगळ्या चर्चा सुरू होत्या तुम्ही हे सगळं बोट गळ्यात घालून इथं आलात साहेब हा सातत्याने असतो आत्ता पण आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी सावली नाही जर कधी आपण इथे जर हे ज विकास करताना इथले जर झाड जर सुरक्षित ठेवले असते तर निश्चित आपण सावरित उभा असतो कोणाला त्रास झाला नसता आणि या शहराचा विकास होताना विकासाच्या नावावर फक्त सॉम सिमेंटचं काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण झालं आहे बाकी या शहरातले कित्येक झाडं मारून टाकले याची कोणी गणना केली नाही आज जे पर्यावरणप्रेमी तक्रार करतात त्या पर्यावरणप्रेमींची कुठलीही तक्रारची दखल घेतली जात नाही आणि आमच्या गोदावरीची आम्ही आरती करायला जातो तर आम्हाला प्रश्न पडतो आम्ही गोदावरीची आरती करतो का गटारीची आरती करतो एवढ्या गटारीसुद्धा त्या याच्यामध्ये अजून आहे तो तर त्या गटारी प्रथम बंद पाडल्या पाहिजे साहेब जर या ठिकाणी विकास केला असता तर महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही याचा अर्थ काय विकास केला हे सर्व माशिककरांना आणि नाशिक जिल्ह्याला माहीत झालेलं आहे ही कामगारांची शहर आहे जसं धार्मिक शहर आहे तसं कामगार कष्टकऱ्यांचा शहर आहे पण या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पद्धतीने कायम रोजगार मिळणारा कामगार हा संपलेला आहे शंभर टक्के या ठिकाणी सत्त्याण्णव टक्के कंत्राटी कामगार काम करतायत सर्व ठेकेदार हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे आहेत आणि म्हणून नवीन एक कंपनी आलेली नाही या देशामध्ये बारा टक्के बेरोजगारी वाढलेली आहे या देशामध्ये कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा दिलासा मिळाला नाही या देशामध्ये कोरोना काळात आशा वर्कर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं पाच वर्ष काम करून घेतलं एक रुपया आशा गटप्रवर्तकांना वाढला नाही म्हणून कामगार नाराज आहे जुनी पेन्शन आम्ही देतो म्हणून सांगितलं मतं घेतले परंतु जुनी पेन्शन लागू झाली नाही या देशामध्ये सत्तर लाख कामगार आहेत त्यांना ई पी एस पंच्याण्णवशी पेन्शन भेटते तुम्ही पण पत्रकारात तुम्ही तुम्हाला पण तीच पेन्शन मिळणार आहे साहेब त्या पेन्शनरांना दोन हजार तेरामध्ये आपल्या देशाचे तत्कालीन प्रकाश जावडेकर जे भाजपचे प्रवक्ते होते त्यांनी सांगितलं होतं भगतसिंग कोश्यारी राज्यसभेचे खासदार होते आमची सत्ता द्या तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन महागाई बत्त्यासह लागू करतो दहा वर्ष झाले सत्तर लाख लोकांची संपूर्ण मतं घेतले एक रुपयाची मदत एक रुपयाची पेन्शन वाढ केली नाही हजारो पेन्शनर साखर कामगार वीस कामगार हे मरून गेले कोरोना काळात कारण पैसे दिले नाहीत म्हणून या देशामध्ये बारा वर्षामध्ये जर आपण पाहिलं या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला संपवण्याचं काम केलं आणि त्याचप्रमाणे कामगारांना उद्ध्वस्त केलेलं आहे दहा वर्षामध्ये बी जे पीने या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणताही विकास केलेला नाही नरेंद्र मोदी म्हणजे आज रोजी काम न करता रामाच्या मागा लपलेला काळा माणूस आहे त्याला प्रचार करायचा आहे देशात राहायचा नैतिक अधिकार त्यांनी गमवून ठेवलेला आहे दोन करोड नोकरी देतो बोलला होता चौदामध्ये नोकरा देतो बोलला होता काही दिलेला नाही उलट लोकांना विह विहार घेण्यामध्ये व्याज घ्यायला लावलेला आहे देशामध्ये दे बेकारी वाढलेली आहे अनएम्प्लॉयमेंट जगामध्ये आपण आज सव्वि नंबरवर आहोत देशाच्या प्रगतीचा बोजभार पूर्णपणे बेकार झालेला आहे याला फक्त बीजेपी जबाबदार आहे देशातले दे जे सरकारी केंद्र आहेत ज्या संस्था आहेत ह्या बीजेपी संघाची माणसं बसून ह्या पुन्हा बर्बाद केलेल्या आहेत या ठिकाणी पहिले तुम्ही नाशिक शहराचा जो प्रश्न उपस्थित केला आहे दुसरे शहरात सव्वाशे शाळा ज्या महापालिकेच्या आहेत त्या महापालिकेच्या शाळांची दुरावस्था झालेली असताना समोर शाळा याच्यात चांगले चांगले विद्यार्थी घडले पण या शाळा स्मार्ट स्कूल करण्यासाठी आमचा गेल्या वर्षापासून पाठपुरावा पण ती फाईल यांनी दाबून ठेवलेली आहे जर त्या शाळा जर स्मार्ट स्कूल झाल्या तर इथे चांगले विद्यार्थी घडतील गंगापूरमध्ये गंगापूर, गंगापूर रोडवर एक एज्युकेशन झोन म्हणून आहे तो एका खासगी बिल्डरला त्याच्या घशात घातला जात आहे आत्ताचे महापालिका आयुक्त त्यात सामील आहे पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही एज्युकेशन झोन सगळे खाजगी बिल्डरला दिले त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल होऊ शकतात चांगले विद्यार्थी घडू शकतात पण यांची मानसिकता नाही यांचं फक्त खाजगीकरणाकडे ते धोरण आहे शहर राज्यातल्या बासष्ट हजार शाळा या खाजगीकरणाला दिल्या हे सुद्धा काही दिवसांनी खाजगीकरणाला शिक्षणाचा मुद्दा तिघा जणांनी मांडलेला आहे राजकारणामध्ये आज गलिच्छ पद्धतीचं राजकारण चालू आहे फड फोडा फोडीन पाळवा पळवी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सामान्य जनतेकडे लक्ष द्या राहिल्या लोकांना वेळ आहे का, का आमदार दिसत नाही खासदार दिसत नाही स्मार्ट नाशिकच्या नावाखाली नाशिकच्या बोजवर आवडून ठेवलेल्या अतिशय वाईट आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये की आम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही शेतकऱ्यावर कर्ज दुप्पट झालं कांद्यावर निर्यात बंदी केली ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्यावरती त्यांनी निर्यात शुल्क लागू केले चाळीस टक्के ऑक्टोबरमध्ये आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लावलं सात डिसेंबर पहि सात डिसेंबरपासून कांद्याची निर्यातबंदी केली आहे एकतीस मार्चला ती निर्यातबंदी उठणार होती परंतु ती निर्यातबंदी तिला अजून वाढ देण्यात आली आणि त्याच्यामुळं कांद्याचे जे दर आहे उत्पादन खर्च आमचा आम्हा आम्हाला येतो आहे दोन अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आणि आम्ही आमचा कांदा विकतो आहे आग हजार बाराशे रुपये सातशे आठशे रुपये केंद्र सरकारच्या नीतीमुळं कांदा उत्पादकांचं महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचं नुकसान झालं आहे सत्ताधारी जे आहे त्यांच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि विरोधक जे आहे ते गप्प बसलेले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत नाही हे आणखीन भयानक आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक दूध उत्पादक द्राक्ष उत्पादक सोयाबीन उत्पादक सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये जो शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीर उभा राहील त्यांनाच सं संसदेमध्ये जाण्याचा खासदार होण्याचा शेतकऱ्याकडून संधी दिली जाईल कांदा आणि द्राक्षाचा विषय जर घेतला तर ज्यावेळेस कांदा निर्यात बंदी केली त्यावेळेस दुबईमध्ये एकशे चाळीस रुपये किलो कांदा विकला आणि त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सहा रुपयाचा भाव मिळाला म्हणजे एकशे चाळीस रुपये चा आणि सहा रुपयाचा हे फक्त मोदी सरकारनं घेतलेलं चुकीचं जे धोरण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम या सरकारच्या धोरणांनी केलेलं आहे या विषयावरती कोणी बोलत नाही विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी येणार तुम्ही किती दिवस जातीयवाद किती दिवस धर्मवादावरती बोलणार आहे जगण्या मरण्याचे प्रश्न बोथट करायचा असेल तर जातीवाद आणि धर्मवाद काढला जातो आणि त्याच्यावरती राजकारण केलं जातं याला विरोधक सुद्धा बळी पडताय असं माझं स्वतःचं मत आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती इथं विचार व्हायला पाहिजे या नाशिक जिल्ह्यातले मूळ प्रश्न हे शेतीशी निगडित आहे सरकारने इथं काहीच करू नका असं आमचं म्हणणं आहे फक्त तुम्ही आमच्या आड येऊ नका इथला शेतकरी सक्षम आहे इथला नाशिक जिल्ह्याचा जो विकास केला इथला सक्षम शेतकऱ्यांना विकास केलेला आहे इथला कांदा उत्पादक इथला द्राक्ष उत्पादक इथला डाळींब उत्पादक यांनी स्वतःच्या मनगाटावर इथं हे सगळं उभं केलंय परंतु हे सगळं स्वतः मनगाटावर घाम गाळून तयार केलेलं उत्पादन तुम्ही जगाच्या बाजारपेठेत विकू देत नाही ना म्हणजे आम्ही जगाशी आमची इंचाची छाती असं सांगतात आणि बांगलादेश सारखं पर कॅरेट वीस किलोला इम्पोर्ट ड्युटी ला होत इथे यांची छप्पन छाती काय करते आम्हाला प्रश्न पडतो बांगलादेश राष्ट्रावरती तुम्ही दबाव वाढू शकत नाही नेपाळ तुमच्याकडे डोळे वाटावून बघतोय श्रीलंका तुमच्याकडून कांदा घेत नाही पाकिस्तान मध्ये तुम्ही बंद केला आणि याचे सगळे दुष्परिणाम इथं शेतकऱ्यांना भोगावे लागतात याच्यावरती विरोधकांनी तितका सक्षमपणे बोलायला पाहिजे होतं आणि सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे होत दोघांचाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तो दुर्लक्ष आहे असं मला स्वतःला वाटतं कांदा जगाच्या बाजारपेठेत पाच रुपयानं विकत असेल तेव्हा हो, आम्ही तोटा सहन करू पण एकशे चाळीस रुपयानं विकतो तेव्हा तुम्ही आडवा येऊ नका एवढीच फक्त शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकऱ्यांच्या विकासामध्ये अडसर होऊ नका असं थेट म्हणणं आहे वाईट वाटतं की ज्या स्वामीनाथनाथना आपण भारतरत्न पुरस्कार दिला तो स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी आपण काही करत नाहीत या सीमेवरती शंभर शेतकऱ्यांच्या जीव, जीव अंगावर गाडी घातली गेली शेतकरी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा बुलेट त्यांच्यावर टाकल्या गेला त्यांच्यावर आश्रूधूर सोडला गेला शेतकरी रस्त्यावर बसलेत त्याची एकाही चॅनलवरती न्यूज नाहीये शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी वेठीला घालण्याचं काम केलं या या महाराष्ट्रामध्ये भारता केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामधले आहेत आणि कांद्याच्या प्रश्नावरती अतिशय असंवेदनशील विधान ते करतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर नाशिक जिल्हा हा पूर्ण शेतकऱ्यांचा आहे कांद्यांची चुकीची धोरणं आयात निर्णितीची चुकीची धोरणं द्राक्षांचा हा शेतकरी अतिशय नाडावलेला आहे आणि आपण बघितलं की नाशिक हे शहर नाशिक औद्योगिक शहर म्हणतात औद्योगिक कुठलीही आजपर्यंत कुठलीही इंडस्ट्री आत्ता आलेली नाही पाच वर्षात कुठल्याही कामगारांना जॉब मिळालेला नाही आहे एम डीचं शहर झालेलं आहे कोणत्याही पद्धतीचा विकास झालेला नाहीये आणि फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करणे आणि पैसे काढणं एवढंच काम या सरकारने फक्त हा दिखावा आहे हा तीन वर्षापासून जरा सोयाबीन पडलेलं आहे त्या सोयाबीनला माती मोल भाव आलेला आहे फेकून देऊ का आता त्याचा विष खाऊन मरू मी दोन हजार रुपये मोदी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मो टाकून आलाय त्याच्यापेक्षा तू शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार टमाट्याला दे भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि अल्प

अहो पण त्याच्यासाठी या शहरातल्या तिजर ऋतू किती पैसे खर्च केले याचं उत्तर यांच्याकडे नाही अहो त्या सर्वसामान्य जनतेच्या पैसे होते ज्यावेळेस तुम्ही तुम्ही मोदी आले त्यावेळेस जसं शेअर ठेवलं ना ते शेअर तुम्ही तीनशे साठ दिवस का ठेवत नाही तुमी विकास दाखवत नाही दुसरा प्रश्न यांनी मेट्रोची जाहिरात केली की नाशिक शहरामध्ये मेट्रो आली अहो ती मेट्रो आम्ही आम्हाला कुठे सापडत नाहीये यांनी थ्री स्टार बस आणायच्या सांगितल्या त्याची जाहिरात चालू यांची टी व्हीला तुमच्या चॅनलला चालू आहे यांना विचारा बस त्या बस कुठे ते मेट्रो कुठे अहो या शहरामध्ये जे सिटीलिंग चालू केली त्या सिटिलिंगच्या त्या सिटीलिंगच्या ड्रायव्हर आणि पगार देत लोक त्या सिटीलिंग आठ दिवसापासून बंद आहे काय करता यांचं शासन काय करतं यांचं प्रशासन फक्त एवढं सांगायचं आम्हाला लोकांना लुटू द्या सत्ता आम्हाला द्या यांचे प्रवक्ते त्याच्यामुळे चॅनलवर चा येत नाही यांना बोलण्याचा अधिकार नाही या लोकांना त्या बाजार समित्या शेतकऱ्याला हक्काचे ला तात्काळ पैसे मिळत होते यांनी त्या व्यापाऱ्यांना बांधावर पाठवून ते व्यापारी आज पळून जात त्या शेतकऱ्याच्या मालाला कोणी साथीदार नाही त्यांच्या पैशाला आम्ही घेणारा कोणी माणूस नाही म्हणजे यांनी फक्त व्यापाऱ्यांचे घर भरले आणि शेतकरी उद्ध्वस्त केला हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर आपण चर्चा करतो त्यावेळेस एक तर इथं गैरहजर राहतात किंवा गोंधळ करतात ही सगळीकडची कर स्थिती आहे एका दादानी विचारलाय प्रश्न कि बाबा इथं एखादं चांगलं हॉस्पिटल तरी तुम्ही उभं केलंय का एखादी सरकारी शाळा तरी उभी केली आहे का आणि हाच प्रश्न आता जनतेसमोर आहे आणि म्हणून ही सगळी नाशिककर इथे याचसाठी बोललेलं होतं की या नाशिक शहराचा विकास दाखवला जातोय इकडे सगळी ग्रीनरी दिसते पाणी दिसतंय द्राक्ष दिसत कांदा दिसतोय इथला उद्योग दिसतोय इथली इंडस्ट्री दिसतेय आहे बरंच बरंच काही काही दिसतं पण नेमकं का, ते काय आहे हे नाशिककरांनी सांगितलं मध्ये इथं थांबूयात अशाच घोषणांसोबत दुसऱ्या शहरामध्ये जाऊयात आणि तिथले काय प्रश्न आहेत तिथल्या जनतेचं काय म्हणणं आहे सत्ताधारी विरोधकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात तुम्ही पाहत राहा साम टीव्ही आवाज महाराष्ट्राचा